नमस्कार, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठीतील पत्रलेखन हा भाग पाहणार आहे। आपल्या मनातले भाव किंवा विचार लिखित स्वरूपात दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे उत्तम माध्यम म्हणजे पत्र। पत्रलेखन ही एक कला आहे आणि ती सरावाने चांगल्या प्रकारे आत्मसात करता येते। मोबाईल व इंटरनेटमुळे पत्र लिहिण्याची गरजच राहिलेली नसली तरी परीक्षेच्या दृष्टीने हा भाग महत्त्वाचा आहे। आता आपण पत्रलेखनाचे प्रकार पाहू। पत्रलेखनाचे दोन प्रकार आहेत, त्यामधील पहिला प्रकार म्हणजे अनौपचारिक पत्र। अनौपचारिक पत्रालाच घरगुती पत्र किंवा कौटुंबिक पत्र असं सुद्धा म्हटले जाते। आणि दुसरा प्रकार आहे औपचारिक पत्र। औपचारिक पत्रामध्ये व्यावहारिक पत्र आणि कार्यालयीन पत्राचा समावेश होतो। आता अनौपचारिक पत्र हे कोणाकोणाला लिहिले जाते, तर हे आई, वडील, भाऊ, बहीण, काका, काकू, आजी, आजोबा, थोडक्यात काय तर घरातील व्यक्ती, नातेवाईक व मित्रांना हे अनौपचारिक पत्र लिहिले जाते। आणि औपचारिक पत्र, या औपचारिक पत्राचे काही प्रकार आहेत, तर त्यामध्ये निमंत्रण पत्र, मागणी पत्र, तक्रार पत्र, अभिनंदन पत्र किंवा गौरव पत्र, चौकशी पत्र, आभार पत्र आणि क्षमा पत्र। पत्र लेखन करताना पाच तत्वे ही लक्षात ठेवा, म्हणजेच पत्राची पंचतत्वे ही कोणती आहेत, तर त्यालाच फाईव्ह सीज असं म्हटले जाते। सी वरून क्लॅरिटी म्हणजे स्पष्टता, सी वरून कन्साइसनेस म्हणजे संक्षिप्तता, सी वरून कम्प्लेटनेस म्हणजे परिपूर्णता, सी वरून करेक्टनेस म्हणजे अचूकता आणि सी वरून कोर्टसी म्हणजे सौजन्य। ही पाच तत्वे पत्र लिहिताना आपण वापरली तर अतिशय चांगल्या प्रकारे आपण पत्रलेखन करू शकतो। पत्रलेखन करताना तीन गोष्टी ह्या लक्षात ठेवा, मग ते अनौपचारिक पत्र असो किंवा औपचारिक पत्र असो, या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। त्यालाच आपण 3 W's किंवा 3 WH वर्ड असं आपण म्हणू। त्यापैकी पहिला W आहे हु, म्हणजे कोण। पत्रलेखन करताना आपल्याला एक प्रश्न दिला जातो, मग तो कृतीयुक्त प्रश्न का असेना, त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम पत्र कोण लिहितो हे शोधावं लागेल। पत्र कोण लिहितो हे आपण शोधल्यानंतर आपल्याला हुम म्हणजे कोणाला, पत्र लेखक पत्र कोणाला लिहितो हे आपल्याला शोधावं लागेल। आणि तिसरा W वर्ड आहे तो म्हणजे व्हाय, पत्र का लिहितो किंवा कोणत्या कारणासाठी लिहितो। या तीन प्रश्नाची उत्तर आपल्याला मिळाली तर पत्र लिहिणे हे अतिशय सोपे होईल। सर्वप्रथम पत्र कोण लिहितो, यामध्ये अनेक वेळा आपण स्वतःच पत्र लिहित असतो, कधी कधी त्यामध्ये पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचे नाव दिलेले असते, तेच नाव त्यावेळेस आपल्याला वापरावे लागते। दुसरं कोणाला, पत्र कोणाला लिहितोय, तर अनेक वेळा त्यामध्ये पत्र कोणाला लिहित। आता आपण अनौपचारिक पत्र किंवा घरगुती पत्र किंवा कौटुंबिक पत्र
म्हणजे काय आणि हे कशा प्रकारे लिहायचं आहे हे आपण पाहू। त्या अगोदर आपण पाहिलेलं आहे की अनौपचारिक पत्र हे आई वडील भाऊ बहीण काका काकू आजी आजोबा नातेवाईक व मित्र यांना लिहिले जाते। अनौपचारिक पत्र लिहिताना काही गोष्टी लक्षात ठेवा। ज्या व्यक्तीला पत्र लिहितोय त्या नात्यातील व्यक्तीचा योग्य सन्मान करावा। म्हणजेच आई वडिलांना मोठ्या माणसांना पत्र लिहिताना त्या पत्रामधून नम्रता व्यक्त व्हावी। नात्यातील संबंधाप्रमाणे विस्तृत लेखन करावे। पत्रातील मजकूर सविस्तर व मुद्देसूद असावा। आपली भावना पत्रामधून प्रभावशालीपणे मांडावी। पत्राची भाषा ही खेळीमेळीची व घरगुती असावी। पत्र वाचणाऱ्या व्यक्तीला आपण प्रत्यक्ष बोलत आहोत असे वाटले पाहिजे। घरगुती पत्राची सुरुवात व शेवट ही घरगुती चौकशीने करावी। पत्र लिहिताना त्यामध्ये 3 ते 4 परिच्छेद पाडणे हे आवश्यक आहेत। आणि अनौपचारिक पत्र लिहिताना किंवा घरगुती पत्र लिहिताना यामध्ये विषय लिहिण्याचीही गरज नाही। सर्वप्रथम अनौपचारिक पत्र लिहिताना पत्राच्या सुरुवातीला वरच्या उजव्या कोपऱ्यात पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचे नाव पत्ता व दिनांक लिहावा। त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा। आपण प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे की पत्र कोण लिहितोय। ज्यामध्ये जर प्रश्नामध्ये आपल्याला पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचे नाव पत्ता किंवा दिनांक हे आपल्याला दिलेले असेल तर तोच पत्ता नाव दिनांक आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे। आणि जर दिलेले नसेल तर ते काल्पनिक आपण स्वतःच्या मनाने लिहायचे आहे। कुठे लिहायचे आहे तर वरच्या उजव्या कोपऱ्यात। सर्वप्रथम पहा अ ब क मी कोणत्या कोपऱ्यामध्ये लिहिलेलं आहे वरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये। जर नाव दिलेले असेल तर तेच नाव घ्यायचं नाहीतर कोणतंही काल्पनिक नाव किंवा काल्पनिक नाव घेतल्यापेक्षा सांकेतिक शब्द आपल्याला घ्यायचे आहे। मी या ठिकाणी घेतलेले अ ब क हे नाव झालेलं आहे। त्यानंतर पत्ता पत्ता दिलेला असेल तर तोच घ्यायचा आहे आणि नसेल दिला तर तो सुद्धा आपण काल्पनिक घेऊ। या ठिकाणी महात्मा गांधी नगर शिवाजी चौक कारंजा तालुका कारंजा जिल्हा वाशिम हा झाला पत्ता। या ठिकाणी पत्ता पूर्ण झाला का तर नाही। पत्ता लिहिताना यामध्ये पिनकोड असणं हे अतिशय आवश्यक आहे। आणि पिनकोड काय लिहायचं आहे तर पिनकोड हे नेहमी 6 अंकाचे असते। भारतामध्ये आपण कुठे गेलो तरी 6 अंक आहे। फक्त यामध्ये या पत्राची सुरुवात पिनकोडची सुरुवात आपल्याला 4 या शब्दांनी करायची आहे। कारण 4 हा महाराष्ट्राचा सांकेतिक क्रमांक आहे। नंतर 5 अंक पुढचे कोणतेही आपण आपल्या मनाने घेऊ शकतो। जसं मी या ठिकाणी पिनकोड घेतलेला आहे 444105। यानंतर आपल्याला दिनांक लिहायची आहे। हा दिनांक दिनांक 1 जानेवारी 2020। या ठिकाणी दिनांक लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवा। आपल्याला दिनांक ही 1/1/2020 अशी लिहायची नाहीये। तर महिना लिहिताना हा नेहमी अंकामध्ये न लिहिता तो अक्षरामध्येच लिहिला गेला पाहिजे। पहा या ठिकाणी आपण काय काय लिहिलेलं आहे। पहिल्या भागामध्ये नाव नंतर पत्ता आणि नंतर दिनांक हा सर्व भाग मी वरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये लिहिलेला आहे। हे झालं पत्र कोण लिहितोय तर स्वतःची माहिती या ठिकाणी आपली येईल। यानंतर पत्र कोणाला लिहितोय तर अनौपचारिक पत्र आपण पाहिलेलं आहे घरच्या व्यक्तींना नातेवाईकांना आणि मित्रांना आपण लिहितो। त्यापैकी या ठिकाणी पत्र कोणाला लिहायचं आहे तर मी ज्या व्यक्तीला पत्र लिहायचे आहे त्या व्यक्तीला पत्र लिहिताना आपण मायना आणि अभिवादन काय लिहायचे यासाठी एक तक्ता दिलेला आहे। तो तक्ता आपण या ठिकाणी पाहू। सर्वप्रथम
पत्र ज्या व्यक्तीला पाठवायचे आहे त्यामध्ये आई आणि वडील यांना पत्र कोण लिहिते तर मुलगा किंवा मुलगी लिहिते. आणि आई वडिलांना पत्र लिहिताना मायण्यामध्ये तिचं रूप आईस किंवा वडलास असे लिहून स्वल्पविराम द्यावे. त्यानंतर त्याखाली शीर साष्टांग नमस्कार विनंती विशेष अशा प्रकारे अभिवादन करावे. जर आपल्याला घरातील इतर वडील मंडळींना मग आजी आजोबा काका काकू मामा मामी यांना पत्र लिहायचे असेल तर यांना पत्र लिहिताना मायना म्हणून आपण तीर्थस्वरूप आजीस तीर्थरूप काकास अशा प्रकारे लिहावे. आणि त्याखाली सा न वी वी म्हणजेच साष्टांग नमस्कार विनंती विशेष अशा प्रकारे अभिवादन करावे. जर आपल्याला आपल्या लहान भाऊ किंवा लहान बहिणीला पत्र लिहायचे असेल तर आपण या ठिकाणी वडील भाऊ किंवा वडील बहीण म्हणून पत्र लिहितो आहे आणि त्यांना मायना म्हणून चिरंजीव आपल्याला या ठिकाणी लहान भावाचं किंवा बहिणीचं नाव लिहायचं आहे. चिरंजीव अमोल चिरंजीव सविता आणि यांना अभिवादन करताना अनेक आशीर्वाद अशा प्रकारे लिहायचं आहे. त्यानंतर आपण मित्राला पत्र लिहितोय यानंतर पत्राचा मजकूर लिहावा. पत्राचा मजकूर हा सविस्तर असावा. प्रत्येक मुद्द्यानुसार स्वतंत्र परिच्छेद लिहावा. पत्राची सुरुवात ही आकर्षक असावी. पत्राचा मध्य आणि पत्राचा समारोप या मुद्द्यानुसार आपल्याला पत्र लेखन करायचे आहे. त्यानंतर पत्राचा शेवट करताना उजव्या कोपऱ्यामध्ये नाते लिहावे. हे नाते ज्या व्यक्तीला आपण पत्र पाठवतो आहे त्या व्यक्तीच्या नातेनुसार हे नाते असले पाहिजे. आणि शेवटी सांकेतिक शब्द लिहून पत्राचा शेवट करावा. पत्राचा शेवट करताना नाते संबंधानुसार आपण शेवट काय करायचा आहे यानुसार एक तक्ता अभ्यासू. पत्राचा शेवट करताना आपण जर आई वडिलांना पत्र लिहित असो तर शेवटी उजव्या कोपऱ्यामध्ये आपण आपला आपली तुमचा तुमची किंवा आपला मुलगा आपली मुलगी तुमचा मुलगा तुमची मुलगी अशा प्रकारे शेवट करून त्या ठिकाणी अबक किंवा कोणतेही सांकेतिक शब्द किंवा घरगुती नाव आपण लिहू शकतो. यानंतर घरातील इतर वडील मंडळींना आपण पत्र लिहित असेल आणि पत्राचा शेवट करायचा असेल तर आपला किंवा आपली लिहून आपण घरचे नाव किंवा सांकेतिक शब्द लिहू शकतो. जर आपण लहान बहीण भाऊ यांना पत्र लिहित असो तर तुझाच भाऊ किंवा तुझीच बहीण असा शेवट करून आपण घरचे नाव किंवा सांकेतिक शब्द लिहू शकतो. जर आपण मित्राला पत्र लिहित असो तर शेवटी तुझाच मित्र असे लिहून आपण स्वतःचे नाव किंवा सांकेतिक शब्द लिहू शकतो. यानंतर लिफाफा तयार करायचा आहे. अशा प्रकारचा लिफाफा हा तयार करणे आवश्यक आहे का? तर हो, लिफाफा तयार करणे हा आवश्यक आहे. अशा प्रकारे एक लिफाफा तयार करून त्याच्या उजव्या कोपऱ्यामध्ये वर तिकीट अशा प्रकारे आपल्याला लिहावं लागेल किंवा प्रकारे सुद्धा आपल्याला तिकीट लिहिता येईल. आणि या लिफाफ्याच्या उजव्या भागामध्ये प्रति लिहून ज्या व्यक्तीला आपल्याला पत्र पाठवायचे आहे त्या व्यक्तीचे नाव आणि संपूर्ण पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे. यानंतर या लिफाफ्याच्या डाव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला प्रेषक लिहून
स्वतःचं नाव पत्ता या ठिकाणी लिहायचं आहे. आता या ठिकाणी स्वतःचं म्हणजे काय, तर हे या अगोदर पत्राच्या उजव्या कोपऱ्यामध्ये वर आपण लिहिलेलं आहे तोच पत्ता आणि तेच नाव किंवा सांकेतिक शब्द या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहे. अनौपचारिक पत्र कशा पद्धतीने लिहायचे याची पुन्हा एकदा उजळणी आपण या ठिकाणी करू. सर्वप्रथम पत्राच्या सुरुवातीला उजव्या कोपऱ्यामध्ये पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचे नाव या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहे. त्यानंतर पत्ता लिहायचा आहे. त्यानंतर दिनांक लिहायची आहे. हा सर्व भाग आपण वर उजव्या कोपऱ्यामध्ये लिहिलेला आहे. त्यानंतर ज्या व्यक्तीला आपल्याला पत्र पाठवायचे आहे त्या व्यक्तीला शिष्टाचारानुसार डाव्या कोपऱ्यामध्ये मायना लिहायचा आहे. त्याच्याच खाली त्या व्यक्तीला अभिवादन करायचे आहे आणि नंतर पत्राचा मजकूर आपल्याला सविस्तरपणे लिहायचा आहे. पत्राचा मजकूर लिहिताना आकर्षक सुरुवात करायची आहे, पत्राचा मध्य आणि पत्राचा समारोप या पद्धतीने मजकूर लिहायचा आहे. त्यानंतर सर्वात खाली उजव्या कोपऱ्यामध्ये पत्राचा शेवट म्हणून या ठिकाणी आपल्याला करायचा आहे सांगितल्यानुसार. आणि त्याखाली वर जे आपण सांकेतिक शब्द किंवा नाव वापरलेले आहे ते या ठिकाणी लिहायचे आहे. यानंतर लिफाफा तयार करायचा आहे आणि उजव्या कोपऱ्यामध्ये वर त्या ठिकाणी तिकीट अशा प्रकारे लिहायचं आहे आणि उजव्या भागामध्ये प्रति लिहून ज्या व्यक्तीला पत्र पाठवायचे आहे त्या व्यक्तीचे नाव व पत्ता या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. आणि डाव्या भागामध्ये प्रेषक लिहून जो व्यक्ती पत्र लिहितो आहे त्या व्यक्तीचे नाव व पत्ता या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. आत्ताच आपण अनौपचारिक पत्र म्हणजेच घरगुती पत्र किंवा कौटुंबिक पत्र हे कशा पद्धतीने लिहायचे हे आपण पाहिलेले आहे. या व्यतिरिक्त पत्राचा अजून एक प्रकार आहे तो म्हणजे ईमेल पत्र. आता हे ईमेल अनौपचारिक पत्र कशा पद्धतीने लिहायचे ते आपण पाहू. ईमेल पत्र कसे लिहायचे हे पाहण्या अगोदर आताच पाहिलेले पत्र पुन्हा एकदा आपण पाहू. यामध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये सर्वप्रथम नाव पत्ता आणि दिनांक दिलेले आहे. तर ईमेल पत्र लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवा की यामध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये काहीही लिहिण्याची आवश्यकता नाही. सर्व भाग हा डाव्या भागामध्येच येईल, डाव्या बाजूलाच आपल्याला लिहावं लागेल. यामध्ये सर्वप्रथम आपल्याला दिनांक लिहायची आहे. कोणत्या बाजूला? तर डाव्या बाजूला. त्याचनंतर डाव्या बाजूला तीर्थरूप आईस शीर्षाष्टांग नमस्कार विनंती विशेष हे दिलेलंच आहे. त्यानंतर परिच्छेद करून मजकूर आपल्याला लिहावा लागेल आणि त्यानंतर पत्राचा शेवट तुमचा मुलगा तुमची मुलगी आणि खाली सांकेतिक शब्द तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी आणि सांकेतिक शब्द हा भाग सुद्धा आपल्याला डाव्या बाजूलाच लिहावा लागेल. हा ईमेल पत्र कशा प्रकारे लिहिले जाते. सर्वप्रथम डाव्या बाजूला दिनांक 1 जानेवारी 2020. त्यानंतर सांगितल्यानुसार तीर्थरूप आईस शीर्षाष्टांग नमस्कार विनंती विशेष हा मायना आणि अभिवादन आपल्याला वर दिलेल्या तक्त्यानुसार बदलता येईल. त्यानंतर आपल्याला मजकूर लिहायचा आहे आणि त्यानंतर डाव्याच बाजूला तुमचा मुलगा आणि त्याच खाली सांकेतिक शब्द अ ब क. यानुसार आपल्याला हे ईमेल पत्र लिहिता येईल आणि त्याखाली
पत्र व्यवहाराचा पत्ता, जो पत्ता आतापर्यंत वर उजव्या कोपऱ्यामध्ये होता तोच पत्रा या पत्ता याखाली आपल्याला डाव्या बाजूला घ्यायचा आहे, पत्र व्यवहाराचा पत्ता आणि त्यामध्ये नाव आणि संपूर्ण पत्ता। ईमेल पत्र कशी लिहायची याची उजळणी पुन्हा एकदा आपण पाहू। त्या अगोदर आपण पाहिले की ईमेल पत्र लिहिताना उजव्या बाजूला आपल्याला काहीच लिहायचे नाही, तर सर्व माहिती ही आपल्याला डाव्या बाजूलाच लिहायची आहे। यामध्ये सर्वप्रथम डाव्या बाजूला दिनांक आपल्याला लिहायची आहे, त्यानंतर आपल्याला ज्या व्यक्तीला पत्र पाठवायचे आहे त्या व्यक्तीसंबंधी मायना लिहावा लागेल, त्यानंतर त्या व्यक्तीला अभिवादन आणि त्यानंतर आपल्याला मजकूर लिहायचा आहे। मजकूर लिहिताना हा 3 ते 4 परिच्छेदामध्ये लिहायचा आहे। त्यामध्ये पहिल्या परिच्छेदामध्ये आकर्षक सुरुवात असली पाहिजे, त्यानंतर पत्राचा मध्य आणि पत्राचा समारोप आणि त्यानंतर पत्राचा शेवट आणि त्याखाली सांकेतिक शब्द आणि त्यानंतर डाव्या बाजूलाच पत्र व्यवहाराचा पत्ता असे लिहून त्याखाली जो व्यक्ती पत्र लिहितो आहे त्या व्यक्तीचे नाव व त्या व्यक्तीचा पत्ता या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे। या भागामध्ये आपण अनौपचारिक पत्र कशा पद्धतीने लिहायचे हा भाग पाहिलेला आहे। या पुढच्या भागामध्ये आपण औपचारिक पत्र कशा पद्धतीने लिहायचे हा भाग पाहणार आहे। धन्यवाद।